वाव. इफ तुम्ही जेवणासाठी शोधताय काही गोष्टी, तर बावरीला कधी मिस नका करू. बावरीला नक्की या, फूड ट्राय करा. बावरी इज बेस्ट. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? मी अशोक जुजुम. मी सुकेशी पाटणकर. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू एन आशू. सो आता आपला प्लॅन आहे, आता ऑलमोस्ट आफ्टरनून होत आले, 12 वाजतील. सो लंचला जाऊ. आणि लंचला आपण कुठे चाललो पाटणकर? सो लंचला आम्ही एक चांगली प्लेस शोधली आहे बावरी करून. तिथे थोडं कॉन्टिनेंटल जेवण वगैरे कसं भेटतं तशा प्लेसला जाऊ. सो आपण पोचलोय बावरीला, आसगावमध्ये ना. हा आसगाव रोड आहे जो बागासाहेबनी तिकडून फिरत फिरत आलाय. आणि तो डिअर जिंदगी परळा रोड वरून येतो. सो हे बावरी आहे, आपण आता चला बघूया आतमध्ये जाऊ. तर आता आम्ही इथून आलोय, वरती असं आलोय. गाडी थोडीशी मेहनत आहे गाडी चढवायला, आणि इकडे मोठी अशी पार्किंग अवेलेबल आहे. थोडी गाडी सांभाळून आणा आणि नेताना पण सांभाळून घेऊन जावा. सो जस्ट आता आपण पोहोचलेलो आहे पाटणकर. आणि हा प्लेस बद्दल काय बोलशील? प्लेस मस्त आहे, वाईब आणि एस्थेटिक. बिफोर कमिंग तुमची बुकिंग असली पाहिजे. आम्ही बुकिंग केली नव्हती, पण आता थोडं खाली आहे त्यामुळे आम्हाला प्लेस भेटली आहे. आमची बुकिंग नव्हती बट प्लेस खाली होतं म्हणून त्यांनी आम्हाला जागा दिली आहे. ना लवकर आलो आहे आम्ही, 12 ओपन होतो. दिस इज वॉटर बॉटल रेग्युलरवाली. प्लेस मस्त आहे, मला आवडली. म्हणजे अश्वनी एक सजेस्ट केलेली चांगली प्लेस. ए प्लीज. हा हे त्यांचा रिसेप्शन एरिया. सीडी चढून आल्यावर इथे तुम्ही बुकिंग करायला लागते. बुकिंग केली असेल तरच तुम्हाला सीट भेटेल. आणि हा आहे त्यांचा एंट्रन्स. तिथे वरती पण सीट आहे बसायला. सीडी आहे तिकडून. बघूया जाऊन अश्वेल कुठे बसला आहे. आणि जाऊ तिकडे. हॅलो. सो तिकडे त्यांचं किचन आहे कोपऱ्यामध्ये. तिथे मागे बार आहे, तिथे किचन आहे. आणि त्यांनी आम्ही दोघंच होतो, सो ही छोटीशी प्लेस दिली आहे. बाकी त्यांचे ग्रुपवाले मोठे मोठे प्लेस आहेत ना, सिटिंगवाले अरेंजमेंट. हां. फूड ऑर्डर केलंय का? ऑर्डर केलंय आपण. आपण ॲक्च्युली थोडं ना प्राईस पण हायर आहे, आणि फूड अबाउट फूड ना खूप सारे डिफरंट व्हरायटी फ्रॉम डिफरंट लोकेशन. वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत, स्पेशलिस्टच्या आहेत कोणाकोणाच्या. सो आता आम्ही एक ऑर्डर केली आहे, जी आपली रेग्युलर एक मँगो फिक लेमनेड ऑर्डर केलं. आपण चिकन बिर्याणी मागवले, इडली स्पेशल. हां. आणि एक स्मोक जंगली मुर्गी ग्रेव्हीमध्ये, आणि तंदुरी रोटी. आणि एक मॉकटेल मागवलं आहे, ते येतं आहे आपलं. मँगो फिक लेमनेड. मँगो फिक लेमनेड. मँगो मी क्या ॲड होगा, सोचो क्या क्या ॲड होगा. व्हॉट डू यू थिंक? आय थिंक इट्स फ्रुटी. कैसा आहे? वेगळी टेस्ट लागते यार, म्हणजे मला समजत नाही ॲक्च्युअल टेस्ट काय. टू टेस्ट सर. हाउ इज इट? मस्त आहे. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं तर तेवढं चांगलं आहे. ओके. कैरी आहे याच्यामध्ये आणि जिंजर गार्लिक पण आहे. जिंजर लेमन मिक्स. सो फायनली आपलं फूड आलेलं आहे. फूडमध्ये आहे चिकन बिर्याणी, आणि हे काय आहे? जंगली मुर्गी. ओके. स्पायसी रोटी. आपला मॉकटेल आपण संपवलं आहे. स्टफ मिरची, चिकन मिरची.
चिकन स्टफिंग आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता खायला चालू करूया. लेट्स सी. सो हे इथे जेवण मस्त बघून तर मस्त वाटतंय. वाव, हे जंगली मुर्गी होतं, थोडं स्पायसी हवं होतं म्हणून मागवलं आम्ही. आणि ही आपली चिकन बिर्याणी बावरी स्पेशल आणि रोटी आणि हे डिश नक्की मस्त आहे. कुठं नाही बोलत आहे, बोल. बघून तर छान वाटते ॲक्च्युली. मम्मी जसं बनवते ना तशीवाली फील. आणि इथे करवंदाचं लोणचं आहे, लिंबू आणि मिरची फ्राय. वा, चिकन स्टफ मिरची फर्स्ट टाइम बघते मी. मॅडम यू विल लव इट. वा, चांगली चॉईस केली आहे मी. मिरची ट्राय करतो चिकन स्टफ. बघ खाऊन द्या रे कशीस. तिखट आहे का? लिटिल बिट, थोडीशी तिखट आहे. फूड क्वालिटी इज व्हेरी गुड आहे. मी सारखं बोलतोय बट ॲक्च्युली आतापर्यंत तरी इकडचं आम्हाला खूप आवडलंय. मला खूप आवडली जागा. पटेल का तुला? आम्ही खाण्यामध्ये बिझी झालो एवढे की व्हिडिओ बनवायचंच राहून जाते आमची. कशी लागते बिर्याणी ते सांग. हाव इज द बिर्याणी? ॲक्च्युली मस्त आहे. काय फ्लेवर्स आहेत सिरियसली? अच्छा आहे. ॲक्च्युली अच्छा आहे. असं नाही आहे की आम्ही खोटं बोलतोय. आम्ही पण असाच कोणाचा तरी रिव्ह्यू बघून ह्या हा हॉटेल सिलेक्ट केलेला आहे. आणि आता आम्ही स्वतः टेस्ट करतोय तर असं नाही की त्यांचा फेक रिव्ह्यू होता, तो रिव्ह्यू पण खरा होता. आय वी जस्ट लव दिस प्लेस आणि वी हायली हायली रेकमेंड दिस प्लेस टू एव्हरी वन. ना एकदा नक्की विजिट करा. येस, ड्रिंक पण मस्त होती. येस. सो तुला कशी वाटते बिर्याणी बघ टेस्ट करून. मला खूप आवडले सिरियसली. वाव वाव, बेस्ट. आणि त्यांची क्वांटिटी पण चांगली आहे. बिर्याणीचे सगळे फ्लेवर एकदम मिक्स झाले. ग्रेट आणि मस्त ॲक्च्युली. चला फिनिश करूया, मी पण खाऊन टाकते जरा पटपट. चांगली सर्विस आहे सो यांची. सर्विस वगैरे पण चांगली होती ना यांची. आता आपलं बिल आलं आहे. सो किती झालं असेल बिल? आमचं झालं आहे 2500, 2500 रुपये. नॉट दॅट, त्या फूड क्वालिटीसाठी आणि फूड क्वांटिटीसाठी आणि एम्बियन्ससाठी बोलेन वर्थ इट आहे ॲक्च्युली. एकदा विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो आता आम्ही जेवण वगैरे झालो आहे. आणि आता इथे जर असं फोटो सेक्शनसाठी ॲक्च्युली सिगरेटवाला एरिया आहे, बट फोटो पण क्लिक होतात इथे. हां, फोटो क्लिकसाठी चांगला स्पॉट बनवला आहे. खाली पाणी वगैरे आहे आणि फुल ग्रीनरी आहे. सो खूप छान वाटतं आहे ना पाटणकर? छान वाटतं. आणि आम्ही हायली रिकमेंड करतो ही प्लेस फॉर फूड. फूड पण, एम्बियन्स पण मस्त आहे सर. येस. सो मग आता निघूया. निघायची वेळ झाले सो चलो निघूया आता. सो आता आम्ही दोघं निघालोय बावरीमधून जेवून. बावरीमधून जेवून निघालोय फायनली. आणि सो मस्त होतं, मजा आली. अबाउट फूड, फूड अँड क्वालिटी सगळं मस्त होतं. सर्विस पण चांगली होती. किती देशील आफ्टर 10? 9. ओके, मी 10 देईन. हां, प्रायझिंगसाठी प्रायझिंग थोडी हायर साईड आहे. थोडी नाही, थोडी जास्तच.
बट तुम्ही याल तर तेवढं वर्थ वाटेल. हां, क्वालिटी छान होती, एम्बियन्स छान होता, सर्विस छान होती, सर्वच ए टू झेड टॉप नॉच होतं. तर आम्हाला ते सगळं आवडलं. आणि प्राईस थोडी जास्त होती, लाईक रोटीची पण ते लोक खूप जास्त घेत आहेत. चांगले असल्यामुळे चांगलं वाटतं. येस, सो हीच होती आमची एक रेस्टॉरंटची व्हिडिओ जी मी गोवाची तुम्हाला दाखवायची होती. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. हां, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. आणि ह्याचा ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, सो नक्की एकदा जाऊ.